साक्री तालुका येथील शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात डोक्यात फावड्याच्या दांड्याचा जबर मार लागून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी भर पावसात साक्री पोलीस ठाण्या बाहेर ठेवलाय. जोपर्यंत मारेकऱ्या पोलीस अटक करत नाही त्यांच्यावर 302 कलमांवर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्या बाहेरून मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांच्या संतप्त नातेवाईकांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाडसे गावात शेतातील रस्त्याच्या वादात शेतकरी देविदास चैत्राम नेरकर यांच्या डोक्यात संशयितांनी फावड्याच्या दांड्यानं जोरदार मार केल्यानं शेतकरी देविदास नेरकर जखमी असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु 8 दिवसांपासून उपचार घेत असताना उपचारादरम्यान आज अखेर जखमी शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यापूर्वी मारामारी झाल्यानंतर संबंधितावर पोलिसांनी कृपादृष्टी दाखवल्यानं ते अद्यापही फरार असल्याचा आरोप देखील संतप्त नातेवाईकांनी यावेळी केलाय. मात्र DYSP मैराळे यांनी मध्यस्थी करत आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेलाय. माझ्या पतीला मारण्याच्या वेळेस भगवान सीताराम आणि सचिन भगवान आणि बटू बाजीराव या तिघांनी पकडलं. बाजीराव सीताराम नेरकर यांनी डोक्यामध्ये दांड टाकला, चिकनचा दांड. तसा दांड टाकल्याच बरोबर मेंदू डायरेक्ट 75% गंभीर झाला. नस फाटून गेली. आम्ही 9 दिवस तिथं विनार्थामध्ये इलाज केला. तिथं काही सक्सेस झाला नाही. त्यांनी परत ते तिथं कपिल पाटील सर होते ना, ते बाहेर गावी जाणार होते म्हणून त्यांनी आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांचा पत्ता दिला. त्यानुसार आम्ही श्री छत्रपतीमध्ये 15 दिवस गेलो. तिथं 5 दिवस ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर ऑपरेशन झालं, मेंदूचं ऑपरेशन काल 10 दिवस झाले. काल सायंकाळी 7:05 माझे पती कशावरून वाद होता? रस्त्यावर. तो रस्ता 3 पिढींपासून चालू होता. तो रस्ता त्याने डायरेक्ट जेसी बॅलन्सरवा रस्ता खोडून ठेवला. त्याचा काही संबंध नाही. त्याने विकत घेतलेले दुसऱ्याकडनं दिशेने. आणि तिथं किती दिवसापासून रस्ता होता. आम्ही तक्रार केली ना तिथं पोलीस स्टेशन मध्ये. ते जवान पोलीस सांगायचे म्हणे नाही, म्हणे आम्ही त्यांना अटक नाही करू शकत. म्हणे का बरं करू शकत नाही, हे विकत घेतले गेले त्याच्यामुळे का विकलं गेलं का हे पोलीस स्टेशन, त्याच्यामुळे हे कंप्लेंट करू शकत नाही का त्यांच्यावर, त्यांना अटक करू शकत. आणि पेशंट दवाखान्यात असताना बेल कशी काय? हां, त्यांची बेल कसं काय झाली? आणि बेल झाल्यावर पण ते घरी येऊन माझ्या सासूला आणि माझ्या मुलांना, मी 3 जूनपासून तिथं दवाखान्यामध्ये होते, घरी येऊन माझ्या मुलांना सांगतात तर तुम्ही केस काढली तर बरं आहे, नाही तर तुम्हाला पण त्याला जसं मारलं ना तसं तुम्हाला पण मारलं. त्यांना नाव सांग. घरी येऊन त्याचे आजोबा वारले ना तेव्हा तो युवराज भगवान नेरकर आणि बाकीचे सर्व होते. ते भांडणच्या वेळेस नव्हता तो, पण जेव्हा धमकी द्यायला आला ना तेव्हा तो युवराज भगवान नेरकर तो होता नेव्हीमध्ये. तो घरी येऊन धमकी देऊन गेला. जर केस नाही काढली ना म्हणजे तुमचं पण काम त्याच्यासारखंच करू. माझा मुलगा लहान, माझी सासू लहान यांच्यासमोर मी माझ्या सासऱ्यांसोबत दवाखान्यामध्ये. News 15 मराठी साठी खंडेराव पवार, धुळे.